नमस्कार मंडळी, मी उमेश स्वागत करतो तुमचं पिक्सेल टूटच्या नव्या व्हिडिओमध्ये। तर मंडळी, कसं होतं, आपण खूप वेळा फिरायला जातो आणि फिरायला जाताना आपण बऱ्याच ठिकाणी फोटोज क्लिक करत असतो, खूप छान फोटोज काढतो आपण, पण बरेच वेळा काय होतं, आपण परत येतो आणि नंतर आपल्या लक्षात येतं की त्या फोटोमध्ये आपल्याला काही व्यक्ती फोटोमध्ये दिसतात जे आपल्याला फोटोमध्ये नको असतात। आपल्याला एखाद्या जागेचा फक्त फोटो हवा असतो, आपल्याला त्यामध्ये व्यक्ती नको असतात किंवा अनवॉन्टेड कधी गाड्या दिसतात, कधी असं काही असतं की जे आपल्याला नको असतं फोटोमध्ये, त्यावेळेस काय करणार। आता परत तर आपण तेवढ्यासाठी परदेशात जाऊ शकत नाही एक फोटो क्लिक करण्यासाठी, त्यावेळेस आपल्या मदतीला येतो फोटोशॉप। तर फोटोशॉपमध्ये एक टूल आहे ज्याचा वापर करून आपण अशा अनवॉन्टेड थिंग्स फोटोमधून रिमूव्ह करू शकतो। ठीक आहे, चला तर मग आपण वळूया फोटोशॉपकडे। तर उदाहरणार्थ मी काही फोटोज डाउनलोड केले आहेत, unsplash.com म्हणून एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती तुम्हाला बऱ्याच कॅटेगरीजमध्ये फ्री फोटोज मिळतात। सो मी काही ट्रॅव्हल फोटोग्राफीमधले काही फोटोज सॅम्पलसाठी डाउनलोड केलेले आहेत, तुम्ही ते फोटोज अनस्प्लॅशवरून डाउनलोड करू शकता किंवा जर तुम्हाला हवं असेल तर मी गुगल ड्राईव्हवरती ते फोटो अपलोड करेन प्रॅक्टिससाठी, त्याची ते लिंक मी व्हिडिओमध्ये खाली दिलेली असेल। चला तर मग बघूया हे टूल आहे ते कसं वर्क करतं आणि त्याचं नाव काय आहे। तर हा आता फोटो पाहिलात आपण, तर हा फोटो खूप छान आहे, पण मला असं वाटत असेल की मला ह्या फोटोमध्ये ही व्यक्ती नको आहे, तर मी काय करणार। तर आता आपण काम करूया, हा फोटो करूया झूम आणि ह्या व्यक्तीच्या बाजूने करूया सिलेक्शन। सिलेक्शन कसं करायचं, आपल्याला व्यक्तीच्या जितक्या जवळून करता येईल तेवढं सिलेक्शन करायचं आहे। तर त्यासाठी एक टूल आहे लासो टूल, ज्याचा सिलेक्शनसाठी यूज होतो, हे टूल आहे। याच्यामध्ये बरेच ऑप्शन्स आहेत, एक नॉर्मल लासो टूल आहे आणि एक पॉलिगॉन लासो आहे ज्या जे स्ट्रेट लाईन्समध्ये, त्याच्यानंतर बघूया ती टूल्स कसे वर्क करतात। आता आपण लासो टूल सिलेक्ट करूया आणि मी यूज करतो पेंट ॲप, त्यामुळे मला हे सिलेक्शन करणं खूप सोपं जाऊ शकतं, पण जर तुम्ही माऊस यूज करत असाल तर तुम्ही पॉलिगॉन लासो टूल यूज करू शकता। तर अशा प्रकारे आपण आपल्याला जी वस्तू, जी व्यक्ती, एखादी गाडी जे नको असेल त्याच्या जितकं जवळून जमेल तितकं जवळून सिलेक्शन करून घ्यायचं आहे। आणि आपल्याला जायचं आहे एडिटमध्ये फिल, हे ते टूलचं नाव आहे फिल। तर आता इथे जर तुम्ही बघितलं तर समोर त्याच्या आपल्याला त्याचा शॉर्टकटसुद्धा दिसतो, Shift F5। तर मी जनरली शॉर्टकट्सच यूज करतो, पण आपण आता बघतो आहे ट्युटोरियल आहे त्यामुळे आपल्याला ते टूल कशामध्ये हे पण माहिती असायला हवं। तर एडिटमध्ये फिल आहे, तर आता मी Shift F5 प्रेस करून ते टूल ओपन करतो। आता हे टूल ओपन झालेलं आहे, एक विंडो ओपन होते, ह्या विंडोमध्ये आता काही ऑप्शन्स आहेत, कंटेंट्स, ऑप्शन्स, ब्लेंडिंग। तर आता आपल्याला ह्यामध्ये काहीच करायचं नाही आहे, इथे फक्त कंटेंट अवेअर आहे, हा ऑप्शन सिलेक्टेड आहे का बघायचं आहे आणि बाकी कशालाही हात लावायचा नाही आहे, काहीच सिलेक्शन, काहीच चेंजेस करायचे नाही आहेत, फक्त ओके करायचं आहे। तर तुम्ही बघू शकता आता फोटोशॉपने काय केलं आहे, आपल्याला ती व्यक्ती तिथे नको होती ती तिथून फोटोशॉपमधून रिमूव्ह झालेली आहे, पण ते तेवढ्या चांगल्या पद्धतीने झालेलं नाही आहे। तर आपण काही पार्ट आपल्याला जशी रिक्वायरमेंट आहे तशी एडिट करू शकता। उदाहरणार्थ क्लोन स्टॅम्प टूल घेऊन मी इथे जिथे थोडंसं ब्लर दिसतो आहे तो मी काढू शकतो, किंवा इथे थोडीशी शॅडो राहिली त्या व्यक्तीची तर ती मी रिमूव्ह करू शकतो।
अशा प्रकारे आपल्याला रिमूव करता येऊ शकतो। तर अजून एक फोटो बघूया आपण। हा फोटो पण मी त्याच वेबसाईटवरून डाउनलोड केलेला आहे जसं मी पहिल्यांदा तुम्हाला नाव सांगितलं। तर आता ह्या फोटोमध्ये पण बघितलं तर इथे काही व्यक्ती दिसतात आपल्याला। हे जे इथे आहेत ते एवढे मॅटर नाही करत, पण हे इथे थोडंसं गरज नसलेले असं मला वाटतं किंवा ह्या समुद्राच्या पाण्यामध्ये किंवा बीचच्या पुढच्या पार्टमध्ये, तर हे आपण रिमूव्ह करू शकतो। परत एकदा आपल्याला लासो टूल सिलेक्ट करायचं आहे। मी पेन टॅबलेट यूज करत असल्यामुळे मला हे सिलेक्शन करणं सोपं पडतं, आणि जेव्हा आपल्याला सिलेक्शनमध्ये अजून सिलेक्शन ॲड करायचं असेल तेव्हा शिफ्ट प्रेस करायचं। हे विंडोजसाठी आणि मॅकसाठी दोन्हीसाठी सेम की आहे। प्लस जेव्हा आपण शिफ्ट दाबतो तेव्हा ऑटोमॅटिकली प्लस साईन येतं त्या सिलेक्शनसोबत, आणि त्याच्या थ्रू आपण सिलेक्शन्स ॲड करू शकतो। ओके, आता हे सिलेक्शन झालेलं आहे, आणि परत एकदा मी आता करणार आहे प्रेस शिफ्ट F5 आणि ओके म्हणणार आहे। तर तुम्ही बघू शकता परत एकदा फोटोशॉपने एक मॅजिक केलेलं आहे सिलेक्शन काढून टाकण्यासाठी। कंट्रोल डी विंडोजसाठी आणि कमांड डी आहे मॅक्ससाठी। तर अशा प्रकारे आपण फील टूलचा यूज करून रिमूव्ह करू शकतो। आता हा फोटो तसा खूप चांगला आहे, ह्या व्यक्तीने मे बी स्वतःचं पोर्ट्रेट क्लिक करण्याचा प्रयत्न केला, पण खूप चांगलं लँडस्केप असल्यामुळे ते इतकं चांगलं नाही वाटत आहे। तर आपण हा फोटो ह्यामधून पण ह्या व्यक्तीला रिमूव्ह करता येतं का बघूया। तर हे झालेलं आहे, पण थोडंसं काही ठिकाणी आपल्याला एडिट करावं लागेल। उदाहरणार्थ ह्या पार्टमध्ये तर आपण परत एकदा क्लोन स्टॅम्प टूल घेऊन हा पार्ट एडिट करू शकतो। अशा प्रकारे आपण एडिटिंग करू शकतो किंवा फोटोजमधून अनवॉन्टेड पार्ट रिमूव्ह करू शकतो, व्यक्ती गाडी काही। तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।